नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राम जाधव, राम जाधव मॅथ्स अकॅडमी या चॅनलवर आपलं सहज स्वागत करतो. आणि आज आपण घेऊन आलो आहोत गुणाकार करायची सोपी आणि सरळ आणि खूपच इझी असलेली एकदम शॉर्टकट ट्रिक. आता गुणाकार तुम्ही आतापर्यंत खूप साऱ्या वेळेस शिकलात, गुणाकार करायचं तुम्हाला माहित आहे आणि गुणाकार करायचं माहित आहे, परंतु आपल्याला आपण जर एखादी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत असोल किंवा आपण शाळेमध्ये आहात, महाविद्यालयामध्ये आहात किंवा आपण एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर आपल्याला मात्र झटकन गणित करण्यासाठी पटकन ट्रिक माहित पाहिजे, तर आपण करू शकतो. म्हणजेच आता गुणाकार करण्याची शॉर्टकट ट्रिक मध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याकडे अशा प्रकारच्या संख्या असतील, जर एखाद्या संख्येच्या एक स्थानी पाच अंक असेल आणि त्या संख्येने आपल्याला दुसऱ्या संख्येला गुणायचं, ठीक आहे. म्हणजे आता एक समसंख्या लिहिल्यात मी, 26 गुणिले 25 तुम्हाला करायचंय, मग करायचं कसं? अशा प्रकारची जर एखाद्या संख्येच्या एक स्थानी पाच हा अंक असेल तर आपल्याला गुणाकार अगदी सोप्या पद्धतीने आणि शॉर्टकट मध्ये आपण सहज आणि खूप कमी वेळेमध्ये करू शकतो. म्हणजे कसं, आता इथं आहे 26 गुणिले 25. आता इथं बघा, इथं पाच हा अंक आहे, या संख्येच्या एक स्थानी पाच हा अंक आहे, तर मग करायचं कसं? मग असं बघा, कसं करायचं, 26 गुणिले 25 आहे. बघा आता 25 चा पाडा तुम्हाला आला पाहिजे किंवा 20 आला पाहिजे, तुम्ही करू शकता. परंतु आपण याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने कसं करू शकतो, जे संख्याच्या ज्या संख्येच्या एक स्थानी पाच अंक आहे त्या संख्येला दुप्पट करा. 25 ची दुप्पट किती होते? 50 होते. मग करा, इथं 50 लिहून घ्या, लिहिले गुणाकारामध्ये आज गुणाकाराचं चिन्ह राहू द्या. आणि इथं जी संख्या होती 26, या संख्येची निप्पट करा. 26 ची निप्पट होते 13, म्हणजे 13 गुणिले 50. आता 13 गुणिले 50 आपण करू शकतो पटकन, 13 00 13 5 65, म्हणजे आपलं उत्तर आलं 650. आलं की नाही? आलं, म्हणजे तिथं उत्तर आपलं असेल 650. आता दुसरी संख्या दिली 64 गुणिले 125. मग आता 64 गुणिले 125 आपल्याला करायचंय, पण इथं पण दिलंय 64 गुणिले 125, ठीक आहे. तुम्हाला करायचंय 64 गुणिले 125. आता इथं पण दुसऱ्या संख्येच्या एक साठी पाच हा अंक आहे, म्हणजे तुम्हाला इथं गुणाकार करायचंय. आता 64 गुणिले 125, बापरे किती मोठी, किती वेळ लागेल या गुणाकाराला करायला. परंतु आपल्याला घाबरायचं नाही, आपण सहज आणि सोप्या पद्धतीने एकदम खूप कमी वेळेत करू शकतो. म्हणजे ज्या संख्येच्या एक साठी पाच अंक आहे ती त्या संख्येची दुप्पट करा, 125 ची दुप्पट होते 250 झालं, गुणिले करा 64 आणि निप्पट होते 32. आता तुम्हाला 250 गुणिले 32 जर एक असेल तर पुन्हा अजून याला गुणाकार करा, म्हणजे याची दुप्पट याची निंपट, ठीक आहे. मग 32 ची निंपट होते 16, 16 गुणिले 250 दुप्पट 500, 16 गुणिले 500. अजून तुम्हाला येत नसेल तर अजून तुम्ही याच्या पुन्हा अजून दुप्पट करू शकता, म्हणजे या संख्येची दुप्पट करायची, 500 ची दुप्पट होते 1000, गुणाकार ठेवायचं आणि 16 ची निंपट होते 8. आता मात्र आपण सहज करू शकतो, 8 गुणिले 1000 म्हणजे 8000 झालं. हे झालं आपलं उत्तर, ठीक आहे. म्हणजे 64 गुणिले 125 चं उत्तर आलं 8000. आता त्याच प्रकारे तिसरं दिलंय बाबा 88 गुणिले 125. मग 88 गुणिले 125 आपण का करू शकतो, कसं करू शकतो ते बघूया, ठीक आहे. आता तिसरं दिलंय 88 गुणिले 125. आता 88 गुणिले 125 करायचं, इथं पण 5 आहे, म्हणजे 125 ची दुप्पट किती होते 250. इथं नाही, सॉरी, इथं फक्त 25 आहे, 88 गुणिले 25 आपल्याला करायचंय. तर 88 गुणिले 25 करताना आपण या 25 ची दुप्पट करायची, किती येते 25 ची दुप्पट येते 50, गुणिले 88 ची निंपट किती येते 44, माहित आहे आपल्याला. मग 44 गुणिले 50 अजून तुम्हाला येत नाही, मग अजून याची दुप्पट करा, याची निंपट करा. 44 ची निंपट होते 22 गुणिले 50 ची दुप्पट होते 100. मग आता 100 गुणिले 22 आपण लिहू शकतो 22 2200, आपलं उत्तर येत, म्हणजेच 88 गुणिले 25 2200 आलं. आता तिसरी पण संख्या दिली 52 गुणिले 25, चौथी दिली, आता आपल्याला 52 गुणिले 25 करायचंय. 52 गुणिले 25 करत असताना तुम्ही काय करणार, 4 52 गुणिले 25 मला करायचंय. मग या 25 ची दुप्पट करणार, 25 ची दुप्पट किती होते 50 गुणिले. आता 52 ची निंपट किती होते बाबा, 26 गुणिले 52, ठीक आहे.
मग इथं 26 येणार, अजून मला 26 म्हणजे 50 करता येत नाही, नको येऊ देऊ, 50 दुप्पट घे, 50 दुप्पट होते 100, केलं मी 100 आणि 26 दुप्पट होते 13, म्हणजे मी इथं लिहिणार 13 × 100 आणि मी सहज लिहू शकतो 13 × 100 होतात 1300, म्हणजे आपलं उत्तर किती आलं 52 × 25 1300 आहे, जे सोपं 1300. आता ह्या झाल्या फक्त एखाद्या संख्येच्या ठिकाणी 5 हा अंक असेल आणि एखादी संख्या समसंख्या असेल तर आपण अशा प्रकारे करू शकतो. आता विषम संख्या असल्या तर कसं करायचं ते तुम्हाला सांगतो, ठीक आहे. मग आता आपल्याला दिलंय बाबा 33 × 25, आता 33 × 25 मला करायचंय, मग मी काय करणार यालाच असं लिहिणार 34 − 1 × 25, झालं 34 − 1 × 25. आता कसं करणार, आता मी काहीच करणार नाही, या 25 ला या 34 ला गुणणार, म्हणजे 34 × 25 − 25 ठीक आहे. मग आता मला 34 × 25 करायचंय, मला येत नाही, नको येऊ देऊ, 34 चे निमपट किती होतात 17 × 34 × 25 ची दुप्पट होते 50, मग 50 − 25. आता आपण मात्र इथं करू शकतो 17 × 50 म्हणजे 17 × 0 = 17 × 17 = 85 म्हणजेच 850 − 25 म्हणजेच किती होणार 825 आपलं उत्तर असेल, ठीक आहे. म्हणजे याचं आपलं उत्तर आलं 825, ठीक आहे. यानंतर आपल्याला अजून संख्या दुसऱ्या संख्येचा गुणाकार करायचा असेल, म्हणजेच एखाद्या संख्येच्या 1 × 5 हा अंक असेल आणि आपल्याला करायचंय विषम संख्येसोबत गुणाकार, म्हणजे जर आता तुम्हाला दिलं असेल 23 × 35 तर आपण काय करणार 24 − 1 करणार गुणिले 35 करणार, म्हणजेच काय होणार 24 × 35 − 35, मग 24 × 35 तुम्हाला करता येतं का, नाहीये. मग 24 चे निमपट होतात 12 आणि 35 चे दुप्पट होतात 70 − 35, आता 12 × 72 = 84 होतात, म्हणजेच 840 − 35 म्हणजे उत्तर आपलं येईल 805, झालं. अगदी सोपं आणि सहज आहे, आपण अशा प्रकारचे जे गुणाकार आहे ते सहज प्रकारे करून आपण आपला वेळ खूप मोठ्या प्रमाणात वाचवू शकतो आणि अशा प्रकारची ट्रिक्स लक्षात ठेवायची. आता आपण बघणार आहोत जर 2 संख्येच्या 1 स्थानी 5 हा अंक असेल तर आपल्याला गुणाकार कसा करायचा, तर ते आपल्याला बघायचंय. मग आता मला करायचंय एका संख्येच्या, म्हणजे आता आपण बघितलं होतं एखाद्या संख्येच्या 1 स्थानी 5 हा अंक असेल तर गुणाकार कसा करायचा, परंतु एखाद्या संख्येच्या 2 संख्या 1 स्थानी 5 हा अंक असेल तर आपण गुणाकार कसा करणार. आता दिलंय बाबा 25 × 45 मला करायचंय, आता इथं मात्र दशकस्थानी दोन्ही संख्येच्या दशकस्थानी कोणता अंक आहे, समसंख्या आहे, समसम आहे, मग आपण काय करणार डायरेक्ट आपण करणार या 5 चा आणि या 5 चा, म्हणजे डायरेक्ट आपण खाली लिहिणार 25 लिहिला, मग या 2 संख्यांचा गुणाकार किती होतो 2 × 4 = 8 होतो आणि या 2 × 4 ची बेरीज किती होते 6 × 2 = 3 म्हणजे आपलं उत्तर 8 + 3 म्हणजेच 1825 आपलं उत्तर आलं. कसं केलं लक्षात आलं नाही, आता बघा पुन्हा एकदा सांगतो कसं करायचं ते. जर दोन्ही संख्या समसम असतील तर काय करायचं, विषम विषम असतील तर काय करायचं, जर समजा आपल्याकडे संख्या कोणत्या आहेत, समसंख्या आहे, 1 × 5 आहे गुणिले समसंख्या आहे, याच्या पण 1 × 5 आहे, तर करायचं काय शेवटी 25 लिहून टाकायचं आणि या समसंख्याचा गुणाकार करायचा आणि नंतर या समसंख्याची बेरीज करून दोन भागायचं, त्यांची बेरीज करायची, ठीक आहे. म्हणजे आपण काय करणार, आता माझ्याकडे दिलंय 35 × आता ह्या विषम संख्या आहेत म्हणून बरं आपण समसंख्याचं घेऊ 45 × 25 मला करायचं, मग काय करणार शेवटी 25 लिहून घेणार, शेवटी 25 मी इथं लिहिले, 25 आपण लिहून टाकले, मग आता काय करायचं, आता या 4 ना 2 ला गुणायचं, 4 × 8 4 × 2 = 3 8 आणि 4 + 2 किती होतात 6 आणि 6 ला 2 ने भागा 3 येते, मग 8 × 3 किती होतात 11, ठीक आहे, 8 × 3 = 11 1125 आपलं उत्तर आलं. आता जर संख्या विषम विषम असेल तर काय करायचं, तर पण असंच करायचं, म्हणजे काय 35 × 55 जर असेल तर काय करणार शेवटी 25 लिहून घेणार, म्हणजे 25 मी ऍज इट इज लिहून टाकलं. मग आता पुढच्या स्टेपला काय करायचं, या 3 × 5 चा गुणाकार करायचा, 3 × 5 = 15 झाले 15,
आणि या 3 ची बेरीज केली तर किती येते 8 आते 3 5 8 8 ला 2 भागले की 4 येते मग 15 अधिक 4 म्हणजे 19 हे 25 आपलं उत्तर आलं झालं एवढं सोपं असते बाबा ठीक आहे मग आता जर संख्या विषम विषम असतील तर काय करायचं किंवा आपण इथे लिहून घेऊ आणि ते करूया ठीक आहे आता इथं आपण संख्या घेऊ आणि त्याचा गुणाकार करू समजा आता प्रश्नामध्ये आपल्याला दिलंय 15 गुणिले 35 आता ह्या दोन्ही विषम संख्या आहेत दुसरं दिलंय 25 गुणिले 45 तिसरं दिलंय 35 गुणिले 45 ठीक आहे मग आता मला करायचंय गुणाकार आता आपल्याला करायचंय गुणाकार 35 गुणिले 15 गुणिले 35 काय आहे आता अशा ठिकाणी आपल्याला काय करायचंय 15 गुणिले 35 मला करायचंय दोन्ही संख्या विषम विषम आहेत म्हणून 15 गुणिले 35 बरोबर येतं 25 खाली लिहायचे आणि 3 1 3 म्हणजे 1 गुणिले 3 3 होतात आणि 1 3 4 4 6 2 म्हणजे किती 3 अधिक 2 525 आपलं उत्तर आलं पाहिजे येते आता पुन्हा आपल्याला काय इथं काय आलं 525 आलं आता 25 गुणिले 45 मला करायचंय ते आपण अगोदर पण केलं होतो 25 गुणिले 45 मला करायचंय मग काय करणार मी 25 गुणिले 45 मला करायचंय दोन्ही समसम संख्या आहेत आपण लिहिणार डायरेक्ट 25 लिहिलं आता ह्या 2 गुणिले 4 करायचं 2 गुणिले 4 म्हणजे बेचोक 8 होतात आणि 2 अधिक 4 म्हणजे 6 आणि याला 2 भागात 3 येते हे 8 आणि 3 11 होतात म्हणजे आपलं उत्तर 1125 आलं आता इथं आलं 1125 आता दुसऱ्या एक संख्या 35 गुणिले 45 इथं मात्र समसंख्या नाही आहे इथं विषम संख्या आहे एक समा एक विषम आहे म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार या ठिकाणी आपण करणार 35 गुणिले 45 बरोबर आता इथं समा इथं विषम संख्या आहे म्हणजे आपण शेवटी लिहिणार 75 लिहिलं आता 3 गुणिले 4 12 होता आणि 3 4 6 अधिक 7 6 2 म्हणजे 12 अधिक 7 6 2 म्हणजे किती 3.5 पण आपल्याला पॉईंट घ्यायचं नाही आपल्याला 3 घ्यायचं म्हणजे 1575 आपलं उत्तर इथं येत 1575 अजून आपण बघूया उदाहरण ठीक आहे आता मला अजून दुसरी संख्या घ्यायची 45 गुणिले 65 मला करायचंय तर मी काय करणार आता इथं समसंख्या इथं पण समसंख्या म्हणजे आपण शेवटी लिहून घेणार 25 मग आता ह्या 4 ने 6 ला गुणणार 6 24 होतात आणि 6 4 10 होतात 10 भागिले 2 म्हणजे 5 आणि 24 5 29 होतात म्हणजे आपलं उत्तर 2925 येतं हे 100% करेक्ट आहे ठीक आहे मग आता यानंतर आपण बघूया दुसऱ्या अजून उदाहरण ठीक आहे म्हणजे आता 75 गुणिले 25 आता इथं एक समसंख्या एक विषम संख्या म्हणजे 75 गुणिले 25 ठीक आहे मग आपल्याला काय करायचं शेवटी 75 लिहून टाकायचे 7 गुणिले किती होतात 14 आणि 7 9 होतात 9 6 2 म्हणजे 4.5 आपल्याला 5 घ्यायचा नाही 0.5 घ्यायचा नाही 4 घ्यायचा 14 4 18 म्हणजे आपलं उत्तर इथं 1875 ठीक आहे अशा प्रकारे आपण खूप सारे उदाहरण सोडवू शकतो आणि ते सहज आणि सोप्या प्रकारे धन्यवाद